फ्रेंड्स इन धिस व्हिडिओ टू सी सम ऑफ स्पोर्ट्स विच नमस्ते या द्वारे आपण काही गटामध्ये खेळले जाणारे खेळ पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिला खेळ हँडबॉल हँडबॉल स्पोर्ट्स फर्स्ट प्लेड इन बर्लिन सिटी विच इज इन जर्मनी हँडबॉल हा खेळ जर्मनी या देशातील बर्लिन या शहरामध्ये पहिल्यांदा खेळण्यात आला दिस इज अ ग्राउंड ऑफ हँडबॉल विच हॅज स्पेसिफिक मार्किंग ऑन इट इन विच टू टीम्स ऑफ सेवन प्लेयर्स कॅन प्ले अ हँडबॉल इनक्लुडिंग गोलकीपर तुम्ही आता स्क्रीन वर हँडबॉल खेळाचे ग्राउंड पाहत आहात या खेळामध्ये ग्राउंड वर विशिष्ट प्रकारच्या रेघा आखलेल्या असतात आणि दोन टीम एकमेकांविरोधात खेळतात यामध्ये एक टीम मध्ये सात सदस्य असतात ज्यामध्ये एक गोलकीपर असतो the goal of the handball game is to pass the ball with hands quickly in opponents' goal handball haka hatani jamade Tumhala ball dusri goal madhe fakayza this game requires a ball which you can hold in your hand and the goal net या खेळामध्ये तुम्हाला हातात पकडता येईल असा बॉल लागतो आणि गोल नेट लागते लेट सी सम ऑफ द बेसिक रूल ऑफ दिस गेम ऑब्झर्व ॲरोज यू कॅनॉट क्रॉस द रेक्टॅंग्युलर व्हाईट लाईन अँड ओनली द गोलकीपर हॅज ऍक्सेस टू द इनसाइड डॉटेड कर्व लाईन या खेळाचे काही बेसिक नियम आपण पाहूयात तुम्ही व्हिडिओ मध्ये दिसत असणाऱ्या ॲरो म्हणजे बाणांवर लक्ष द्या सगळ्यात बाहेरील आयताकृती दिसणाऱ्या पांढऱ्या रेषेच्या बाहेर प्लेयर्सला म्हणजे खेळाडूंना जायला पमिशन नसते आणि तुम्हाला जी अर्धवर्तुळाकार डॉटेड लाइन दिसता आहे यामध्ये फक्त गोलकीपर असू शकतो नेक्स्ट रूल इज यू कैन नॉट किक द बॉल एंड कैन नॉट टच और हिट अदर प्लेयर्स पुढसे दोन रूल असे आहेत की तुम्हाला बॉल ला पायाने किक मारता येत नाही कारण या खेळाचे नाव आहे हँडबॉल है, म्हणजे हातांनी खेळ खेळला जाणारा खेळ आणि दुसरं तुम्हाला कुठल्याही प्लेयरला धक्काबुक्की करणे त्याला टच करणे हे करायचे नसते ऑलवेज प्रॅक्टिस अंडर द सुपरविजन ऑफ अ क्वालिफाईड कोच बिकॉज सेफ्टी इज फर्स्ट कुठलाही खेळ खेळताना तुम्हाला कायम मोठे व्यक्ती जे क्वालिफाईड आहेत यांचे मार्गदर्शन घ्यायचे असते कारण सुरक्षा ही सगळ्यात महत्वाची आहे नाव नेक्स्ट गेम इज सॉफ्ट बॉल आता पुढील खेळ पाहूयात या खेळाचे नाव आहे सॉफ्ट बॉल यू रिक्वायर्ड ग्लोव्स टू प्ले दिस गेम द बॅट्स इन सॉफ्ट बॉल आर अ सिलेंड्रिकल शेप And wearing helmet is important. तुम्हाला या खेळामध्ये ग्लोव हातात घालावे लागतात तुम्ही जर या खेळातील बॅट बघत असाल तर या बॅट या सिलेंड्रिकल शेफच्या असतात तुम्ही हेल्मेट वापरणं खूप महत्वाचं असत आणि या खेळामध्ये विशिष्ट प्रकारचा बॉल वापरला जातो ज्याला सॉफ्ट बॉल म्हणतात या खेळामध्ये नऊ मेंबरची टीम असते दिस स्पोर्ट इज फर्स्ट प्लेड इन शिकागो अमेरिकेमधील शिकागोमध्ये हा खेळ पहिल्यांदा खेळण्यात आला द गोल ऑफ दिस गेम इज टू स्कोर मोर रन दॅन द अपोनांट्स टीम टू टीम टेक टर्न्स ऑफ बॅटिंग अँड फिल्डिंग हा गेम कसा खेळायचा असतो सगळ्यात जास्त रन करायचे असतात एकदा टीम बॅटिंग करते आणि एकदा टीम फिल्डिंग करते बॉल इज प्लेड ऑन अ डायमंड शेप्ड फील्ड सॉफ्टबॉल या खेळाचे मैदान हे डायमंडच्या आकाराचे असते थँक यू फॉर वॉचिंग होप यू एन्जॉयड बोथ गेम्स